आज अतिशय एक सुंदरसा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. होणार सौंदर्यवती मी महाराष्ट्राची आणि होणार सम्राट मी महाराष्ट्राचा या माध्यमातून नवीन कलावंतांना किंवा गृहिणींना एक रंगमंच उपलब्ध करून नितीन जगडे यांनी एक चांगलंही केलेलं आहे, ज्या माध्यमातून महाराष्ट्राचं सौंदर्य हे पारंपरिक वेशातच जास्त खुलून दिसतं आणि महाराष्ट्रीयन स्त्री ही पारंपरिक वेशातच जास्त सुंदर दिसते आणि पारंपरिक वेश हा किती महत्वाचा आहे अशा स्पर्धेतून आज सिद्ध होत आहे. नितीन सरने हमको इसलिए बुलाया है कि हमने उन्होंने देखा है कि सारी लेडीज जो यहाँ पर फैशन शो के लिए आई हैं ये भी इतनी अमीर और रिच नहीं है, उनका हौसला बढ़ाने के लिए ये शो रखा गया है. और दूसरी बात ये कि हम लोगों को इसलिए बुलाया है कि हम इधर जनता आई है जो उनके थ्रू हम ये रिक्वेस्ट कर सके प्लीज़ लोगों के लिए थोड़ा वक्त निकालो. नितीन जगरे यांनी रॉयल च्या माध्यमातून इथे होणार मी सौंदर्यवती महाराष्ट्राची आणि होणार मी सम्राट महाराष्ट्राचा असा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामध्ये आपण बघतोय की फक्त सौंदर्यवतींनाच त्यांनी याच्यामध्ये बोलवलं नाही तर समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणारे तळागाळामध्ये अनेक संघर्षातून जे काम करतायत त्या सगळ्या 15 आदिशक्ती स्त्री कर्तृत्व पुरस्काराने गौरवल्या गेल्या. त्याबद्दल मी या रॉयल आणि नितीन जागरे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपचं मनापासून अभिनंदन करते. मी सौ नमिता अभिजित पाटील आणि आजचा जो कार्यक्रम नितीन सरांनी आयोजित केलेला होणार सौंदर्यवती मी महाराष्ट्राची आणि होणार सम्राट मी महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं होतं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी तो प्रोग्राम अरेंज केला आणि त्याच पद्धतीने प्रोग्रामही खूप व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि त्यांनी आयोजन केलेलं आणि त्यात त्यांनी विशेष म्हणजे एक फॅशन शो म्हणजे फॅशन शो नव्हता तर त्यांनी 15 आदर्श महिलांचा तिथे सन्मान केला. नमस्कार, मी रेणुका ठणगे आज इथे नितीन जगरे यांच्या शोला आली आहे. मला त्यांनी अवॉर्ड दिलं इथे स्त्री शक्तीचं, त्याबद्दल थँक्यू सो मच. नितीन प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की त्याला मी सपोर्ट करते म्हणून, बट हे असं नाही आहे. मी त्याला सपोर्ट फक्त म्हणजे मानसिकली म्हणजे फक्त सांगते मी त्याला की तू कर होईल, यू कॅन डू इट, जस्ट सो तू करत गेला आणि आज इथंपर्यंत आला. मी त्याला खूप झिरो लेवलला बघितलेलं आहे की त्याच्या हातात काहीच नसताना तो फक्त आशा घेऊन आला होता सगळीकडे की मला काहीतरी करायचं आहे म्हणून आणि आज तो या लेवलला पोहोचला आहे. खूप भारी वाटतं आहे बघून आणि भाऊ होतो माझा, सो कर्तव्य आहे माझं इथेपर्यंत त्याला सपोर्ट करणं. आणि मी त्याला पुणेकरांना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी हा जो महासोहळा झाला आहे महासम्राट मी महाराष्ट्राचा, या सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण विविध म्हणजे खूप जागांमधून इथपर्यंत आलो आहे. आम्ही वेगवेगळ्या शहरातून म्हणजे आमचं मी पूर्णपणे विदर्भाचं आहे, विदर्भातून इथं पुण्यामध्ये आलो फक्त आणि फक्त नितीन सरांमुळे, कारण की त्यांनी हा फंक्शन अरेंज केला आमच्यासाठी. मला लहानपणापासून तर मॉडेलिंगमध्ये आवड होतीच, आता पण आहे आणि समोर पण मी मॉडेलिंगमध्ये करिअर करणार, पण हा जो प्लॅटफॉर्म मला भेटला आहे फक्त आणि फक्त नितीन सरांमुळे. वैशाली कदम, माझं फर्स्ट टाईम मी या शोमध्ये अशा म्हणजे अशा शोमध्ये मी भाग घेतले पार्टिसिपेट झाली आहे ते फक्त नितीन सरांमुळे. ॲक्च्युली कधी अनुभव नव्हता, कधी म्हणजे मी केलंही नाही यापूर्वी कधी, पण इथं खूप छान प्रमाणे आम्हाला शिकवलं, ग्रूमिंग खूप छान प्रकारे झालं. जे दोन दिवस ग्रूमिंग घेतलं आणि खूप छान वाटलं इथं पार्टिसिपेट होऊन. नमस्कार, मी नितीन. पहिल्यापासून महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपण्याचा माझा मानस होता आणि आज असं तरी मला तरी असं वाटतं आहे की मी माझं जे स्वप्न होतं की भारतातला सर्वात मोठा फॅशन शो करावा आणि महिलांचा जो काही आदर करायचा तो सर्वांसमोर करा, तर मी त्याच मार्फत 15 आदर्श महिला ज्या सामाजिक राजकीय कोणत्या पण क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या मी त्यांना स्त्री कर्तृत्व आदिशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मी जेवढं धावपळ केली त्यापेक्षा जास्त माझे जे काही सहकारी असतील, अजय असेल किंवा बाकीचे जेवढे काही मित्रपरिवार असेल, नाहीतर टन्स युनिवर्स कंपनीचे तन्वीर सर असतील, माझ्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि मला खूप सपोर्ट केला. हा कार्यक्रम यशस्वी झाला असं तरी मला आज वाटतं आहे, तर लवकरच मी हा जो महाराष्ट्राची सौंदर्यवती आहे तो मी भारताची सौंदर्यवती आणि भारताचा सम्राट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.